डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या भागात ईशा आणि विक्रांत चाळीत पोहोचतात. चाळीतले सर्व लोक त्यांची विचारपूस करतात आणि आपापल्या घरी पाहुणचार घेण्यासाठी आग्रह करतात. ईशा आईबाबांना सरप्राईज देते. निमकर पुष्पा दोघेही खुश होतात. चाळीतल्या लोकांना विक्रांतचं दिमाखात स्वागत करायचं असतं, तशी त्यांच्यात चर्चा सुरू होते. पुष्पा विक्रांतला पोळीचे लाडू खाण्याचा आग्रह करते. विक्रांतला पोळीचे लाडू आवडत नाही हे ईशाला आठवतं आणि ती आईला काहीतरी सबबी सांगायला लागते. रुपाली ईशाला गप्पा मारण्याच्या निमित्ताने घेऊन जाते. ईशा गेल्यावर पुष्पा विक्रांतला लाडू खायला घालतेच. जिन्यात बसून गप्पा मारताना ईशाला जुने दिवस आठवतात. ईशा रुपालीला सासरच्या माणसांचं कौतुक सांगते. चाळीतले लोक विक्रांतला आग्रहाने तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाऊ घालतात. कोणाला दुखवू नये म्हणून विक्रांत बळजबरीने सर्वांनी आणलेले पदार्थ थोडे थोडे चाखतो. ईशा रुपालीला जयदीपशी मैत्री झाल्याचं सांगते. तेवढ्यात बिपिन येतो आणि विक्रांतला भेटण्यासाठी चाळीतल्या लोकांनी रांग लावल्याचं सांगतो. ईशा घरी जाते. चाळीतल्या लोकांचे ती आभार मानते आणि विक्रांतला आराम करता यावा म्हणून नंतर पुन्हा भेटायला यायला सांगते. विक्रांतला बरं वाटत नाहीये हे लक्षात आल्यावर ईशाला लवकरात लवकर घरी निघावंच वाटतं. पुष्पाला जावयाशी खूप गप्पा मारायच्या असतात. ईशा उशिरा निघण्याचा पर्याय सुचवते. तेव्हा विक्रांत उशिरा निघण्याऐवजी सासूरवाडीला राहायची इच्छा व्यक्त करतो. निमकरांना काय बोलावं सुचत नाही. ईशा विक्रांतला गॅलरीत घेऊन जाते. लहान जागेत राहता येणार नाही, अंथरूण कमी आहेत अशी ईशा कारणं देते. विक्रांतला एखादा दिवस ॲडजस्ट करून राहण्यात काहीच अडचण नसते. ईशा आणि विक्रांत चाळीत उभं राहून बोलत असतात तेव्हा चाळीतल्या सर्वांचं लक्ष त्या दोघांकडे असतं. सासूरवाडीत विक्रांतचा अनुभव कसा असणार जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.